तरुणाईच्या वेळेतील टाईट असलेले युवा सेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपजिल्हा अधिकारी राजूभाऊ चौधरी यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवत आणि तरुणांमध्ये एक आदर्श घालून देणारा सामाजिक संदेश देणारा आपला वाढदिवस साजरा केला आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत राजूभाऊ चौधरी यांनी अनाथ आश्रमाला भेट देत तेथील अनाथ मुलामुलींना फळांचे वाटप केले. त्याचप्रमाणे आपल्या वाढदिवसाचा केक देखील या मुलांसमवेत कापत त्यांना देखील या आनंदी वाढदिवसाचा भाग बनवत त्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण पेरले. त्याचप्रमाणे वृद्धाश्रमाला भेट देत तेथील वृद्धांसोबत संवाद साधत त्यांना भोजनाचे वाटप राजूभाऊंनी स्वतःच्या हातांनी केले. तसेच त्यांच्या समवेत देखील केक कापला. माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या मातीशी एकनिष्ठ राहावा याचा प्रत्यय राजू चौधरी यांच्याकडे पाहताना येतो. संघर्षमय जीवनप्रवासामुळे गरिबी काय असते याची जाण असल्याने वाढदिवसाच्या निमित्ताने फुलांऐवजी गरजूंना वह्या पुस्तके आणा असे आवाहन राजूभाऊंनी केले. राजूभाऊंच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विशेष करून भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, पोलीस रवींद्र वायकर साहेब, दुगाड गावाचे सरपंच, पंचायत समिती सदस्य तसेच इतरही अनेक मान्यवर, मित्रमंडळी, हितचिंतक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी राजूभाऊंसोबतच विश्वगड ग्रामपंचायतीचे सदस्य निखिल यांचा देखील वाढदिवस राजूभाऊंसमवेत साजरा झाला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या अनेकांनी वह्या तसेच शालेय उपयोगी वस्तू आणल्या. असे विविध आणि समाज उपयोगी कार्य करणारे राजूभाऊ यांचा वाढदिवस हा अतिशय उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. तरुणाईच्या गळ्यातील ताईट म्हणून ओळख असलेल्या राजूभाऊंच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात तरुणांनी गर्दी केली होती. त्या मायेने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला घातला असं म्हणतात. समस्त महाराष्ट्राच्या मातीचा कण आणि कण जर इतिहासाच्या शौर्याने भरावून निघालेला असेल तर त्या इतिहासाच्या शौर्याने भरावून निघालेल्या प्रत्येक कणाकणाला आणि प्रत्येक मना मनाला विश्वभूषण विश्ववंदनीय राजे शिवाजी आणि राजे संभाजी करणं गरजेचं आहे. हे राज्य व्हावं, हे स्वराज्य व्हावं आणि त्यामध्ये हिंदुस्थानातील हिंदूच वसावा असं ज्या राजाला ठणकावून सांगितलं आणि उभं आयुष्य या हिंदूंच्या हिंदवी स्वराज्यासाठी खर्च केलं गेलं त्या जाणत्या राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्या व्यक्तीबद्दल आज मला इथे बोलायचं आहे ती व्यक्ती म्हणजे या ठाणे जिल्ह्यातील आणि राजूभाऊ एवढा प्रेमळ व्यक्ती आहे का शोधण्याची गरज नाही. जे राजूभाऊ कुठे आहे काय आहे अशी व्यक्ती याच या मराठेपाडा या खेड्यागावामध्ये जन्माला आली आणि काही व्यवसाय करता नवी मुंबई या ठिकाणी स्वतःचं वास्तव्य आणि मराठेपाडा खरोखरच ग्रामीण भागातली व्यक्ती शहरात जाते आणि शहरात गेल्याच्या नंतर आपलं जे परिवर्तन आहे जे गावचं आणि शहराचं ते आपल्या गावामध्ये येऊन ते करण्याचा प्रयत्न करतात आणि इथं आल्याच्या नंतर आपली एवढी मंडळी जी प्रेमळ मंडळी लहान मुलं त्यांना घेऊन आज ही व्यक्ती इथपर्यंत पोहोचलेली आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद राजूभाऊ यांना आहेतच आणि असंच प्रेम आपण सर्वांनी राजूभाऊ चौधरी यांच्यावर ठेवावी. ॲक्च्युली वाढदिवस सुरुवात होता परंतु आज 12 नंतर वाढदिवस चालूच होतो आणि आज बुधवार असल्याने थोडंसं जे आपले माझे सहकार्य आहेत जे मित्रमंडळ आहेत त्यांच्यासोबत थोडंसं खाणं पिणं जरा पार्टी झाली होती त्या हिशोबाने आम्ही आज बुधवार रात्रीचा कार्यक्रम करण्याचं ठरवलं आणि उद्यासुद्धा आम्ही अनेक ठिकाणी वृद्धाश्रम असेल किंवा अनाथ आश्रम असेल किंवा जिथे वसतिगृह आहेत अशा ठिकाणी आम्ही जाऊन तिथेसुद्धा आम्ही उद्या वाढदिवस साजरा करणार आहोत. आजसुद्धा आम्ही 2 ठिकाणी वृद्धाश्रम आणि एक अनाथ आश्रममध्ये जाऊन आलो आणि आज आता एक संध्याकाळची एक मेजवानी पार्टी म्हणून आज कार्यक्रमाचं आयोजन केलं. आज सगळे माझे मित्र आले आणि खूप मन म्हणजे खूप भरभरून अशा शुभेच्छा दिल्या आणि खूप धन्यवाद मानतो या माझ्या सर्व मित्रांचं असं सहकार्य राहू दे. आज जेव्हा आम्ही अनाथाश्रम इथे वसई तालुक्यामधील नवसई गावामध्ये जे अनाथाश्रम आहे तिथे अक्षरशः बघितले तर एका
भारतीय जवानाने ज्या जवानाला पायावर गोळी लागली म्हणून त्यांनी नंतर आता सेवानिवृत्ती झाली. त्यानंतर त्यांनी जवळपास 7-8 वर्षापासून हे कार्य चालू केलं आणि खूप असे अनाथांना ते मदतीचा हात देतं आणि आज तिथे जवळपास 100 तिथे अनाथ जे माणसं राहतात त्यांना खूप म्हणजे त्यांना एक त्यांच्यावर कोणाच जरी एक म्हणजे एक देवासारखी जी सावळी पाहिजे असते तशी ते आज देवाच्या रूपाने ते म्हणजे हे आज त्यांना ते सगळ्यांना हे करतात म्हणजे त्यांचं जेवणापासून सगळ्या गोष्टी कोणत्याही म्हणजे ते कोणत्याही म्हणजे गव्हर्नमेंटचे त्यांना मानधन नाही तरीसुद्धा ते स्वखर्चाने एवढं जे पुढाकार घेऊन कार्य करतात. खरं मी आज तिथे जाऊन त्यांची मातोश्री जवळपास 102 वर्षाची मातोश्री आहेत त्यांनीसुद्धा आज पूर्ण वेळ ते त्या अनाथाश्रमला देतात. खरोखर त्या त्यांच्याकडनं समाजामध्ये जे जे कार्य करायला पाहिजे ते खरं ते वाकण्याजोगं होतं. मला एक त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला आणि पुढे जाऊन आम्हीसुद्धा अशा चांगल्या कार्याची आम्ही एक सुरुवात करू. तरुणांना एवढंच माझं आव्हान असेल की आजचा या कलियुगामध्ये जो शिकेल तो टिकेल आणि जी मेहनत करायला पाहिजे ती मेहनतीशिवाय आज ह्या कलियुगामध्ये काहीच शक्य नाही आहे. आपण नुसतं शो शायनिंग करून किंवा एखादी बाईक घेऊन किंवा रोडवर जाऊन थोडं हिरोगिरी दाखवलं त्यांनी काय साध्य होणार नाही. सर्व तरुण एवढंच आव्हान करेल की आपण सर्वांनी मेहनत करायची. आपल्या आईवडिलांनी कधीही आपले आई वडील कधी चुकीचा मार्ग दाखवत नाही तरी आपण त्या आई वडिलांच्या शब्दाच्या पुढे न जावं आणि चांगलं जे मेहनत करून आणि शिक्षण घेऊन गव्हर्नमेंट जे जॉब्स असतात अनेक ठिकाणी आपण ऑनलाईनवर सुद्धा आपण बघू शकतो अशा ठिकाणी सर्व तरुणांनी हे सगळे जॉब्सचे वगैरे त्यांनी सर्च मारून त्या ऑनलाईन ज्या भरती असतात त्यांच्या खूप लक्ष द्यायचे. अशा तऱ्हेने मग तरुणामध्ये एक त्यांना जे काम करण्याचं जे गव्हर्नमेंट सर्व्हिसचं जे जॉब असतात ते आपल्याला सहजासहजी मिळू शकतात आणि मेहनत केल्याने काय सर्व काही आपल्याला अशक्य गोष्टी ते शक्य होतात. म्हणून सर्वांनी खूप मेहनत करा आणि सच्चाने राहा एवढंच माझी सर्व तरुणांना एक विनंती. ॲक्च्युली आपण जर बघायला गेलो तर हे पुष्पगुच्छ हे देवाच्या चरणी अर्पण केले जातात आणि आपण काही देव नाही आहेत. आपल्याला जी खरोखर माणसं आज या समाजामध्ये आपण वावरतो आपण फिरतोय तर खरोखर या ज्या आज मला ज्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा रूपी ज्या भेटवस्तू आल्या त्या शालेय शिक्षण वस्तू ज्या आहेत खरोखर त्याचा आम्ही खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू आणि जवळपास या त्या भेटवस्तूने जवळपास 1000 मुलांना शिक्षणाच्या वस्तू पुरवल्या जातील. वह्या असतील, पेन असतील, पेन्सिल असतील, पॅड असतील, काही खरोखर खूप चांगलं वाटलं. आणि असंच सर्व जे पुढाकार आहेत किंवा अजून जे आमचे मित्रमंडळ आहेत त्यांनीसुद्धा असंच सर्व आपल्या मित्रपरिवाराला सांगावे आणि या अशा शाळे वस्तूचं एक चांगलं असं एक आमचं संकल्पना आहे आणि त्याला खरोखर सर्वांनी मला खूप भरभरून प्रतिसाद दिला त्याला.